नमस्कार शेतकरी मंडळी, काल बुधवारी माथाडी कामगारांनी संप केला होता, यामुळे काल लिलाव झाला नाही. आज नेहमीप्रमाणे लिलावाला सुरुवात झाली. सकाळी 8 वाजल्यापासून लिलाव सुरू आहे. शेतकरी मंडळी, आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे दररोजचे ताजे भाव पोहोचवत आहोत. दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या हॅलो बळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील. सकाळी 10 वाजेपर्यंत आलेल्या अपडेटनुसार लासलगाव बाजार समितीमध्ये 18,000 क्विंटल कांद्याची आवक झाली. या चांगल्या कांद्याला 1,351 रुपये भाव लागला, तर इतर कांद्याची सरासरी विक्री 1,100 रुपयांनी झाली. आज कांद्याला सर्वात कमी भाव 700 रुपये लागला. मंगळवारच्या तुलनेत लासलगावमध्ये कांद्याच्या भावामध्ये घसरण झाली. मंगळवारी चांगला कांदा 1,575 रुपयांनी विकला गेला होता. आज त्याच कांद्याची विक्री 1,351 रुपयांनी होत आहे. यात तब्बल 424 रुपयाची घसरण झाली. कांद्याच्या सरासरी भावामध्ये देखील आज घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. मंगळवारच्या तुलनेत कांद्याच्या सरासरी भावात 160 रुपयाची घसरण झाली. आज दुपारनंतर भाव वाढतील का हे पाहावं लागेल. मंगळवारी लासलगाव बाजार समितीमध्ये 38,946 क्विंटल कांद्याची आवक झाली होती. कांद्याच्या दर्जेनुसार लिलावात बोली लावली जाते. एका एकरात निघालेला संपूर्ण कांदा 1 नंबर दर्जेचा नसतो. त्यात 1 नंबर दर्जेबरोबर 2 नंबर, 3 नंबर, गोल्टी अशा प्रकारे वर्गवारी केली जाते. वर्गवारीनुसार गोण्या भरल्या जातात. सध्या 3 नंबरचा कांदा अनेक ठिकाणी 100 रुपये क्विंटल म्हणजेच 1 रुपये किलोने विकला जात आहे. यामुळे कांद्यासाठी वापरलेल्या रिकाम्या गोण्याचाही खर्च वसूल होत नाही आहे.